पहिली माझी होवी देवागण रायाला, हात जोडून या तुम्हा नमस्कार केला। नमस्कार, पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मराठी असे आमुची माय बोली, गाथा तिची गौरवशाली, अविट तिची गोडी अफाट महिमा बाई, कधी जात्यावरची ओवी कधी गण गवळण होई। सध्याच्या डीजे आणि रिमिक्स म्युझिकच्या दुनियेमध्ये ना संगीतातला मूळ गोडवा कुठेतरी हरवत चाललाय असं वाटायला लागलंय। ओवी हा संगीतातला असा एक प्रकार जो कोणत्याही वाद्याशिवाय गायला जातो, म्हणजे बघा पोवाळ्यासाठी संबळ तुतारीची जोड लागते, अभंगांसाठी वीणेची जोड लागते, भजनं खुलतात, भजनं भक्तिरसात रंगतात ती टाळ मृदुंगांमुळे। पण ओवी मात्र, म्हणजे ओवीला जर कोणत्या आवाजाची जोड हवी असेल तर फक्त जात्यावरची घरघर आणि उखळीचा आवाज। आजकाल गाण्याचा कोणताही कार्यक्रम असला, गाण्याची स्पर्धा असली तर लहान मुलं लगेचच भक्तिगीतं किंवा अभंग शिकतात आणि गातात। या लहान मुलांपर्यंत ओव्या फारशा पोचल्याच नाही आहेत, त्यांची ओळखच नीट झालेली नाही आहे, त्यामुळे ओव्या फारशा गायल्या जात नाहीत। ओव्या बरंच काही शिकवून जातात आपल्याला। ओवी गायनामध्ये खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि ओवी गायन हा प्रकार दिसतो तितका सोप्पासुद्धा नाही आहे, कारण त्यामध्ये बायकांचे विचार, त्यांची मतं, त्यांच्या भावना, त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी व्यक्त व्हायच्या आणि हे सगळं करताना अगदी ते चित्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभं राहील अशा त्या आपल्याला ओव्यांच्या माध्यमातून सांगायच्या। सध्या जात्याची जागा ही मिक्सरनी घेतल्यामुळे जात्यावरच्या ओव्या आणि त्याच्या आठवणी या लहान मुलांपर्यंत किंवा आत्ताच्या पिढीपर्यंत पोचतच नाहीत। याच जात्यावरच्या ओव्या आपली जुनी संस्कृती परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच हा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे पहिली माझी ओवी ग। आजच्या या भागातनं आपण ओव्यांच्या खजिन्यातनं एका विठ्ठल भक्ताची ओवी जाणून घेणार आहोत आणि या विठ्ठल भक्त आहेत संत जनाबाई। संत जनाबाई आणि त्यांच्या ओव्या कशा बरं असतील जाणून घेऊया सखी समीराकडून। विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, अशी रसाळ रचना करणाऱ्या संत कवयित्री म्हणजे संत जनाबाई। खरं तर नामयाच्या जनीचं हे जीणं म्हणजे सामान्याहून सामान्य स्त्रीचं। आयुष्यभर त्यांनी मोलकरीण म्हणून काम केलं, पण लाख मोलाचे अभंग लिहिले आणि आपल्या भक्तीच्या जोरावर वारकरी संप्रदायामध्ये अढळ असं स्थान प्राप्त केलं। परभणीतल्या गंगाखेड गावचा त्यांचा जन्म। घरची खूप गरिबी होती म्हणून त्यांच्या वडिलांनी, संत नामदेवांचे वडील दामूशेठ पंत यांच्या घरी त्यांना नोकरीसाठी ठेवलं। त्या नोकरीसाठी म्हणून संत नामदेवांच्या कुटुंबात आल्या आणि त्या कुटुंबाच्या एक सदस्यच झाल्या। संत नामदेवांच्या सहवासात आल्यापासून त्यांनीही विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला आणि त्यांचं भाग्य असं की ज्ञानेश्वर माऊलींपासून त्या काळातल्या सगळ्या संत प्रभावळीचं दर्शन त्यांना झालं। संत कवयित्री म्हणून त्यांचा लौकिक आहे। चला तर आपण जनाबाईंची ओवी ऐकूया। जनाबाईंची म्हणजे त्यांनी लिहिलेली नव्हे बरं का, तर त्यांच्यावर लिहिली गेलेली ही ओवी, आणि त्यातही चक्क विठुराया जनाबाईचं कौतुक करताय। ऐकूया। विठ्ठल बोलतो जनी माझी वनवासी, दळणाची पाटी उशी निजली गजात्या पाशी, सुकाची चांदणी गाईच्या गोठ्या माग, सावळा पांडुरंग
तो पांडुरंग उठ जने भर पीठ विठ्ठल बोलतो जना गवर्याही वेचू सुवर्णाची पाटी मोतियाचे तिढे रचू। आता ओवी मध्ये ऐकलत ना, विठुराया जनाबाईला म्हणतायत की चल आपण गोवऱ्या वेचूया। आता आजकालच्या मुलांना गोवरी म्हणजे काय हे समजावून सांगावंच लागेल, पण पूर्वी मात्र घरोघरी शेणाच्या गोवऱ्या थापल्या जायच्या आणि त्याचा इंधन म्हणून वापर व्हायचा। तर जनाबाईंच्या गोवऱ्यांची एक गोष्ट आहे बरं का, असं म्हणतात की त्यांना भेटण्यासाठी साक्षात कबीर महाराज आले होते आणि ते जेव्हा येऊन उभे ठाकले तेव्हा जनाबाई मात्र शेजारणीशी अगदी रंगात येऊन भांडत होती। आणि भांडण्याचं कारण काय तर या गोवऱ्या कुणाच्या, त्यांच्यासमोर गोवऱ्यांचा भला मोठा तिघ होता आणि शेजारणीचं म्हणणं होतं की जनाबाईंनी माझ्या गोवऱ्या चोरल्या। आता सगळ्या गोवऱ्या एकसारख्या दिसणाऱ्या, यातून जनाबाईच्या गोवऱ्या कुठल्या हे ओळखायचं कसं? पण जनाबाईंनी हसून उत्तर दिलं, ती म्हणाली अगदी सोपं आहे, माझ्या गोवऱ्या कानाला लावून बघा, त्यातून विठ्ठल विठ्ठल नाद येईल, कारण माझ्या ध्यानी मनी फक्त विठुरायाच असतो, त्यामुळे मी जेही करते त्या प्रत्येक कामाला विठुरायाचा स्पर्श होतो। तिचं हे उत्तर ऐकून कबीर महाराज थक्कच झाले। कुणीही थक्क होईल असाच होता जनाबाईंच्या भक्तीचा महिमा। विठ्ठल बोलतो जनी माझी सुगरण निरशा दुधाला साखरेच विरजण जनाबाई धुण धुती विठ्ठल देव पिळे करी चल जना लव करी शिव्या देती तुला घरी। संत जनाबाई म्हणतात नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे। आजही हा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालत असतात। त्यांनी गायलेले अभंग आपल्या घरातल्या आयाबायांना तर त्यांची मनोगतच वाटतात। दळीता कांडिता तुझं गाईना अनंता हे तर त्यांच्या आयुष्याचं तत्वज्ञान झालेलं। अशा जनमानसात सामावल्या गेलेल्या जनाबाई, त्यांना वंदन करून आजच्या भागात इथेच थांबूया। विश्रांतीनंतर पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मे महिना म्हटला की लगीन सराईचा महिना, म्हणजे चैत्र महिना सरला की लग्नाचे मुहूर्त निघायला सुरुवात होते। आता लग्नघर म्हटल्यानंतर कितीतरी महत्त्वाची कामं असतात, जेवणाच्या मसाल्यापासून ते अगदी रुखवताच्या सजावटीपर्यंत प्रत्येक कार्यामध्ये अगदी जय्यत तयारी सुरू असते। यामध्ये बायकांचं तर कोणत्या साड्या नेसायच्या, त्यावर काय दागिने घालायचे हा एक वेगळाच कार्यक्रम, आणि मग लग्न कार्यामध्ये कोणती गाणी म्हणायची यावर सगळेजण अडकून पडतात। ऐकायला जरा वेगळं वाटलं ना, लग्न कार्यात लग्नाची कोणती गाणी असतात तेच सांगते। पूर्वी या लग्नघरांमध्ये या सगळ्या कार्याची जय्यत तयारी सुरू झाल्यानंतर घाणा भरताना, मुहूर्तमेढ लावताना, हळद लावताना अशा प्रकारची लग्न गाणी म्हटली जायची। आजकाल आपल्याला लग्न कार्यांमध्ये थोरा मोठ्यांकडनं अशी गाणी ऐकायला नक्की मिळतात, अशाच काही लग्न गाण्यांची झलक आता आपण पाहणार आहोत। अगं बायानो, लगीन 2 दिवसावरती आलं। अगं रुखवताची काही तयारी वगैरे झाली का? घाणा भरायची पण वेळ आली बरं का? गाण्याची गाणी वगैरे आहेत का तयार? आहेत ना? अवतान पहिले ग्राम देवतेला घाणाजी घातीला खंडी भर भाताचा मांडव गोताचा दणका भारी घाणाजी घातीला खंडी भर भाताचा आधी मान देऊ ग माझ्या कुकवाला घाणाजी घातीला खंडी भर माताचा आधी मान देऊ ग माझ्या
तिला खंडी बर बताचा आणि मान देऊ ग हिरव्या काकणाला. हे किती छान वाटलं ना ऐकायला. हे अजून एखादं म्हणूया का? हो घाणाभरलेला सव्वा खंडी गहू नवऱ्या मुलीला गणगोत बहू मांडवाच्या दारी उभा गणपती नवऱ्या मुलाला गणगोत किती मांडवाच्या दारी हळदीचे वळवण नवऱ्या मुलीला गोडाचे केळवण मांडवाच्या दारी रोविल्या ग मेढी मूळ ग वराडी आंबा. लग्न घरामध्ये अशी जय्यत तयारी चालू असताना या गाण्यांमधनं सगळ्यांची करमणूक व्हायची आणि मग कामंही भराभरा उरकली जायची. आता कोणत्या कार्यामध्ये कोणती गाणी म्हणायची हे निवडताना सुद्धा या बायकांचा उत्साह तितकाच भारी. मग नवऱ्याकडची माणसं कशी, विहीणबाई कशा, अशी सगळीच माहिती गप्पा आणि गाण्यांच्या माध्यमातनं एन्जॉय केली जायची. तुझ्या सासरची माणसं कशी आहेत, काय आहेत, सांग तरी आम्हास मी जरा. ए म्या नाही काय लागायचं एवढं सांग की. आयच सांगेल तुला. म्याच सांगू. बर सांगते. मामांजी कसे ओ मामांजी कसे. रमे मामांजी कसे ओ मामांजी कसे. हाती झुंबडी शेतकार जसे. सासूबाई कशी ओ सासूबाई कशी. सासूबाई कशी हो सासूबाई कशी. हातात डवली धरली जशी. भाऊजी कसे भाऊजी कसे ओ भाऊजी कसे. हाती रुमाल दिवळी जसे. जाऊबाई कशी जाऊबाई कशी. रमे जाऊबाई कशी ओ जाऊबाई कशी. पायार मिरी बाईन जशी. हे आहे थांब आता पुढचं मी सांगते. कोणी पुढे तुझं. ननान कशी कशी. चिखलात लोळतात म्हशी. काय हे बाई कसे हे बाई कसे हे बाई कसे. हातात लेखणी कारकून जसे. म्या बाई कशी हो म्या बाई कशी. कपाळात चिरी लक्ष्मी जशी. आता हीच लगीन घाई जेव्हा आदिवासी पाड्यात रंगते तेव्हा तिथे कोणत्या प्रकारची गाणी म्हटली जातात ते आपल्याला पाहायचंय. जसं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घाणा भरताना, हळद लावताना वेगवेगळ्या प्रकारची लग्न गाणी म्हटली जातात, अगदी तसंच आदिवासी पाड्यात सुद्धा अशी गाणी म्हणण्याची परंपरा आहे बरं का. नाशिक जिल्ह्यात पेठ नावाचा डोंगराळ महाल आहे. जिल्ह्याचा मुख्य भाग घाट माथ्यावर आणि पेठ हा भाग खाली आहे त्यामुळे त्याला तळकोकण असं म्हणतात आणि इथे राहणाऱ्या लोकांना कोकणे असं म्हटलं जातं. कोकणे हे आदिवासी असून शेती आणि मजुरी करून आपला निर्वाह करतात. कोकणे अशिक्षित गरीब असून सुद्धा स्वभावाने मात्र अत्यंत प्रेमळ, गोड आणि आतिथ्यशील असतात. इतर आदिवासी लोकांमध्ये लग्न कार्य हा जसा एक महत्त्वाचा भाग असतो तसंच कोकणांमध्ये सुद्धा असतो. कोकणांमध्ये सामाजिक आणि धार्मिक चालीरीती मोठ्या आस्थेने पाळल्या जातात. आता लग्न हा महत्त्वाचा भाग आणि त्यामध्ये गाणी हा सुकाळ. या कोकणी बायका गाणी फार गोड म्हणतात पण एखाद्या परक्या माणसासमोर गाणी गायला लाजतात किंवा मग त्या फारशा तयार होत नाहीत. मग अशा वेळेला लग्न कार्यामध्ये कुडाच्या भिंतीच्या एका बाजूला बसून या सगळ्या स्त्रिया एकमेकींबरोबर लग्नाचीही गाणी म्हणतात आणि एकमेकींची करमणूक करतात. आता आदिवासी पाड्यातल्या या लग्न कार्यामध्ये सजावटीच्या निमित्ताने या स्त्रिया कोणती गाणी म्हणतायत ते पाहूया. मांडव सोबीत दिसर मांडव सोबीत दिसर.
लग्नाची निमंत्रण देताना गावच्या पाटलाचा किंवा शिपायांचा अशा काही मंडळींचा मान करावा लागतो. आणि मग हा मान करताना गावच्या पाटलांना किंवा कुलकर्ण्यांना कुटुंब परिवारासह लग्नाला येण्याचं निमंत्रण गाण्यांमधनं दिलं जातं. ते असं लग्न कार्य म्हटलं की थट्टा मस्करी आलीच. लग्नाच्या गाण्यांमधनं विहीणबाईंना सुद्धा हलकेसे चिमटे काढले जायचे. आता वऱ्हाड्यांची थट्टा हा या गाण्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार जो सादर केला जायचा. वऱ्हाड्यांची थट्टा हा एक कोणत्याही लग्नातला नित्याचा प्रकार असतो, तसा तो या लग्नात आणि या गाण्यांमध्ये असणारच. ¡Gracias!
वधू पक्षाची सरशी आणि वरपक्षाची फजिती असा एक अपूर्व संगम आपल्याला आत्ता या गीतातून ऐकायला मिळाला. खरं तर एका पक्षांनी वराडी लपवून त्यांच्या कोंबड्या उडवल्या आणि दुसऱ्या पक्षांनी वराडणी लपवून त्यांचे बोकड निजवून त्यांचं उट्ट काढलं. काय अशी ही आदिवासी लग्नगाणी ऐकायला अनुभवायला खूप मजा आली ना. खरंच खूप छान वाटलं. खरोखर ही अशी आपली जुनी संस्कृती परंपरा हे टिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाढत चाललेलं हे सांगीतिक विश्व, अशा लोककलांचा लोकगीतांचा होणारा अपूर्व संगम, वेगवेगळ्या ओव्या, हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे ते फक्त याच कार्यक्रमातून ज्याचं नाव आहे पहिली माझी ओवी ग. आता पुढच्या भागामध्ये सखी समीरा आपल्याला कोणत्या ओव्या ऐकवणार आहे आणि त्याबरोबर लोककलेचा कोणता नवा आविष्कार आपण अनुभवणार आहोत हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमाचा पुढचा भाग फक्त सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार. पहिली माझी ओवी देवागणरायाला हात जोडून या तुम्हा नमस्कार केला. इथून नमस्कार पुण्याच्या पर्वतीला लागून ये बाई दुर्जनांच्या संगतीला. पहिल्या ओवीचा पापी करतो आळस त्र्यंबकेश्वरा